पटकन आला आला आता वाईट वागण्याची गरज नाही. एक नीतीने पोट भरत असेल तर अनितीने स्टड कमवण्यात मजा नाही. 35 मार्काचं जर मनानं लिहित असेल तर कॉपी करून 1 तास वाया घालवण्यात अर्थ नाही. पगारावर 2 टाइम भागत असेल तर गरिबाला लुटून संतती नालायक पैदा करण्यापेक्षा हयात्या पगारात सुखात रिटायरमेंट करावं. आपण पापाचा पैसा कमवू आणि तो आपच्या पोटी येडे उरफट्या बावलीची पोरं यावी अशी ती इस्टेट न कमवलेली बरी. कारण एक वाक्य कधी ध्यानात ठेवा, संपत्ती इतकं खाऊ नका की पोट दुखेल आणि इतकी इस्टेट कमवू नका की औलाद नालायक निघेल. इस्टेट कमवू नका ह्या मताचं मी नाही, कमावलीच पाहिजे. पहिलं वाक्य, एक वाईट वागण्याची गरज नाही. 2, अन्न वस्त्र निवारा कमावाच लागेल याचा शंका नाही. पोटापुरतं अन्न पाहिजे, झोपण्यापुरती जागा पाहिजे आणि खाण्यापुरतं अन्न पाहिजे, त्याला चालेल. झोपण्यापुरती जागा पाहिजे आणि झाकण्यापुरतं कापड पाहिजे, निवारा पाहिजे. दीज 3 थिंग्स इज इसेन्शियल थिंग इन द मॅन्स लाईफ. अन्न वस्त्र निवारा कमावाच लागेल. चला पुढं, तिसरा शब्द सुरू झाला, संत संगत करावीच लागेल, याला पर्याय नाही, ती करावीच. नाही, कीर्तनाला दरिद्र्यावाणी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, यायचं असं बसू तू इथे येऊन. म्हणजे दुष्काळ तुझ्या एकट्यावच पडला का? आयुष्यात चिंता करायची नाही मला, बसलेल्या सगळ्या लोकांना सांगतो आयुष्यात सगळं करा मला, चिंता करायची नाही. का करायची नाही त्याचं उत्तर सांगतो, आपल्या हातात काही नाहीच तर चिंता का करावी. स्वतः देवाचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव जर माझा अंशच आहे, मी जर ह्या जगाचा निर्माता आहे तर त्याची चिंता वाहणारा सुद्धा मी आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसकांना सांगावी समुद्र रेखा ना ओलडावी चाले, हे शरीर कुणाची देखावी ऐकावी नारायण. मी जर ह्या जगाचा नेता आहे, मी जर ह्या जगाचा निर्माता आहे तर मी जन्माला घातलेला जीव जर माझाच अंश आहे तर त्यानं व्यर्थ चिंता का करावी. त्याला पुरावा असा आहे, तुका म्हणे भार घातली वरी आणि होईल कैवारी. सांभाळणारा तो आहे. आपली व्यर्थ चिंता करण्यात काय मजा आहे, आपली चिंता हलकट आहे. काय खाईल माझा नातू? खेकड खाईल तो नातू. अरे तुला तंबाखू नाही, नाताला काय लागलाय? तू थुकेल तंबाखू वाळून खातोय 3 दिवस झाले. आजची चिंता कशी येणार होती? आजीबाई म्हणते मी गेले पप्प्याच कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तू पप्प्याचे बिस्किट खाते, चिंता नाही करायची मला. चिंता का करायची नाही? तुझी चिंता त्याशी सर्व.
वाटलं तर दोन तीन दिवस वाजू नका. आमची मंडळी की तकलीफ देत नाही मला. विडाला वाईट वागण्याची गरज नाही, वाईट वागण्याची गरज नाही. अन्न वस्त्र निवारा कमावं लागेल. आणि तिसरी प्रश्न असा आहे, संत संगत करावीच लागेल. आता संत संगत करावी का लागेल त्याचं उत्तर आणि अभंगाला सुरुवात. याच्यावर मानवी जीवना जीवनामध्ये जन्माला आलं प्रत्येक गोष्टीत भिन्नता आहे. कपड्याची आवड वेगळी, चायनाची आवड वेगळी, केसाची स्टाईल वेगळी, विचाराची पातळी वेगळी, बुद्धीची कॅपॅसिटी वेगळी, राहण्याचं स्थानमान वेगळं, केसाची स्टाईल वेगळी, आवडता चायनल वेगळा, आवडता दारूचा ब्रँड वेगळा वेगळा, सगळं वेगळं. कुणाला वढीची आवडेल, कुणाला खड्यातली आवडेल, प्रत्येकाची आवड वेगळी. पण वाक्य नाही का, दोन गोष्टी जगात अशा आहेत का त्या प्रत्येकाच्या समान आहेत. एक मला सुख पाहिजेच समान, याच्या बाबत दुमत नाही. दोन आणि मला आनंद पाहिजेच एकमत. आनंद नक्की पाहिजे, सुख नक्की पाहिजे, बाकी सगळं भिन्न, बाकी सगळं भिन्न. केसाची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं, भाग वेगळा, ड्रेस वेगळा, कपड्याची वेगळं, सगळं वेगळं. सुख पाहिजे. आता सुख म्हणजे काय म्हणलं आहे तेवढं मी ऐकायचं. आणि संतांचा सुखाचा संबंध काय, अभंगाला सुरुवात. सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे. अधर्माला दोन मुलं आहेत, अधर्माला दोन मुलं आहेत, अधर्माला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचं नाव आहे माया आणि मुलाचं नाव आहे दंभ. जरा नीट ऐका, ही अधर्माची मुलं आहेत. अधर्माच्या मुलीचं नाव आहे माया आणि मुलाचं नाव आहे दंभ. अख्खं जग गुतून मारलं तिचं नाव माया आणि अख्ख्या जगाचं वाठोळं केलं त्याचं नाव दंभ. त्या दोघांचा दोष नाही, त्यांचा बापाचा अधर्म. त्यांचा दोष नाही ना, त्यांचा काय दोष आहे, कारण बापच काय अधर्म. अधर्माच्या पोटी सा माळकरीची पोरं बेवडी निघाली तेव्हा बेवड्याची कुठं रामायण वाचते. ज्यांच्या बापांचं आयुष्य परमार्थात गेलं त्यांची पोरं संध्याकाळी ताईट होत्यात. रिक्षात टाकून आवा लागतात, हरिपाठ करतात ताईट. आणि इकडं बाप बिंबीच्या देता बसून म्हणतो हो काकडा करतो पाठ पासून तुझी आई निडळी कोठी चंद्रप्रकाश आला पोऱ्या काळ्या पिशीत मटण घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो हा रवण या कसं हलवितो भाऊ भरला पोऱ्या मागून. मग बाप म्हणतो पिवळा पितांबर काय साधा गरुडावर बैसोनी माझा काय वाजा. दिडी पोरे ना बापाच्या ठेवण. मग बाप म्हणतो विठोबाचे राज्य अमान्य तिथे पोरे का. यांची आयुष्य गेले. अहो खडकाव पडलेला पाऊस कुठं गावाला फायद्याचा आहे का. गहू भाजला मग पियरला, पियरला कोणत्या युरिया टाकला, वावर इकलं पण उतरला नाही. माऊली म्हणले माऊली म्हणले का खडकी जैसे वर्षले का घी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल, संस्कार नसणारं घरानं फेल. यादी सांगतो काय उपयोग आहे त्याचा, 22 लाखाचा बांगला एकच पोरग येळ उरफाटे माऊलीचं काय आग लागतो ते बांगला. एकच पोरगी 500 एकच आवाज दे सगळ्यांना. हे सगळे बॉक्स चालू आहे ना, मी याच्यातला एक फिरव ना समजा तिकडं ते लोकांची अडचण नाही झाली पाहिजे. जातोय का येतोय आवाज आता आला, मला दे थोडा आवाज दे. विठाल 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 तो मोठा बॉक्स तिकडे फिरव, तो मोठा पटकन फिरव तिथं येणार आहे ते बॉक्स फिरव तिकडे फिरव 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 त्या तिकडे जाऊ दे फार फिरव फिरव. हा हा तिरपा हा बस बस फिरव. अजून आला आवाज आता नाही मंडपात भोंगेच कमी बांधले. भोंगेच नाही मंडपात, लोक मंडपातून भोंगेवर बांधल्यामुळं घरच्यांना फायदा झाला नाही. इथले मेले म्हणजे जमीन नाही त्याला यावर मंजूर झाली ना असा बघा. तो म्हणला खंडू कुठं बघ, तलाठी म्हणला खंडेले फक्त सही कर. असं झालं हे रोजगार आम्ही काम कमी निम्यात तुम्ही आम्ही. म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण पण खड्डा तोच. जाऊ दे आता ते आवाजाचं बघ पटकन आमचा वेळ जातो. येतोय आवाजाचा वाक्य नीट आहे का मला.
कुठवर आलं तेवढं ध्यानात ठेवा. नियतीला दोन मुलं आहेत, इथं होतं आपण. अधर्माला दोन मुलं, मुलगी आणि मुलगा. नियतीला दोन मुलं आहेत, एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. नीट वाक्य ऐका, सुख दुःख काय म्हणलं आहे. आणि सगळी दोन्ही पोरं ग्राउंड मध्ये खेळतात. एक मुलगा खेळता खेळता एक दगडे खेळायला लागली. सगळ्यात जास्त जोडीदार सुखाला, दुःख रडायला लागलं. आणि दुःख इकडे गेलं आणि आईला म्हणला, काय मला ह्या जगात जोडीदार नाही गाय कुणी. आईनं असा गाल वडला, टपकन मुका घेतला. आईनं म्हणले, ऐक बाबा, ऐक बाबा, मी सुद्धा तुझ्या बाजून नाही. म्हणजे दुःखाच्या आईला सुद्धा दुःख नकोय. मग दुःख रडायला लागलं, आईच्या खुशीत घुसलं. पोराच्या डोळ्यातलं पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या. पोराने आईचा गाल ओढला आणि आईने सांगितलं, आई जरा विचार कर गा, आई तू विचार कर, तू मला 9 महिने खुशीत ठेवलंय, 3 वर्ष सांभाळलंय, 20 वर्ष अंगा खांद्यावर खेळवलं ना आई मला, आणि आज तूच मला नाही म्हणते. तर ह्या जगात मला कोण आहे? कोण आहे आई? कारण ज्याला आई नाही त्याला जगात कोणी नाही, ज्याला बाप नाही त्याला जगात कोणी नाही. बाकी सगळं लट्टी का? बाकी सगळं जगातल्या लोकांना तीनच गोष्टी लागतात, कोणाला काही लागत नाही. या जगात लोक तीनच गोष्टीवर प्रेम करतात, मला पैसा पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे. बाकी तिकडे हाक लावा. लोकांच्या डोक्यात एकच आहे, कीर्तनकारानं जर तारी घेतलेल्या माणसाचं नाव घेतलं नाही तर त्याचे 2000 कटवले. मला एक जण म्हणला, 2000 कमी म्हणलं का? मी बोलून तुम्हाला बोलव नाव घेतलं नाही, मी माझी लाल कराय बोलावली, तुम्ही तुमची लाल केली. मला वाटलं बा एवढ्या लोकात तुम्ही माझी लाल कराल. माझी लाल करायची म्हणून तुम्ही तारी घेतली, तुम्ही माझी पिवळी केली, तुमची लाल केली. आपल्याला पटलं नाही. कारण स्तुती प्रिय समाजामध्ये सत्य गोष्ट चालत नाही. नाही नाही नाही, समाजाला प्रिय काय? स्तुती. समाजाला प्रिय काय? कीर्तन सुद्धा कसं लागतं लोकांना? मसा आमच्या बोखंडी या या या, लोकांना असं लागतं. लोकांना सत्य चालत नाही. पण एक ध्यानात ठेवा, स्तुती कानाला गोड आहे पण भविष्यात धोका आहे. सत्य कानाला वाईट आहे पण भविष्यात फायदा आहे. फायदा आहे. उत्तर कुठून आलं तर ध्यानात ठेवा. दुःख नाही लागलं आणि दुःख आईला म्हणला का आई? हे बरं, दुःख आईला म्हणला का आई? मला जोडीदार नाही. आई म्हटली, थांब, तुला सुखाचे दिवस येतील. पण कधी? ऐक, त्रेतायुग संपेल, द्वापारयुग संपेल, सत्ययुग संपेल, कलियुग सुरू होईल. माल करायला त्रास होईल, मूर्खाला किंमत येईल, आई बापाचे हाल होतील, सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागेल, देवळा ओस पडतील, बार फुल चालतील, शाळा भरतील पण 3 अटीवर. पोराला मारायचं नाही, पोराला बोलायचं नाही, त्यानं शाळा जरी पेटवली तर त्याला नापास करायचं नाही. कमी मार्कावाला घरी, कमी मार्कावाला साहेब होईल, जास्त मार्काचा फैल फैटला राहील तो घरी राहील. आणि कलीमध्ये काय घडेल? कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येईल, देश कमी बुद्धिमान माणसांच्या ताब्यात जाईल आणि देशाचा सुपडा साफ होईल, तेव्हा सुखाला किंमत येईल. हे तेव्हा येऊन तुलाय. कमी बुद्धीच्या माणसाला मार्केट येणार, विद्वानावर बिड्या वाढायची पाळी येणार आणि हलकट्याला मार्केट येणार. हे कधी लिहिलंय ऐका महाराज. राजा परीक्षिती रस्त्याच्या कडेनं जात असताना राजा परीक्षितीनं गाय रडताना पाहिली. राजा परीक्षिती त्या गायीच्या जवळ गेला. गायीच्या शेजारी बैलूबा होता आणि तो बैल बैलाला 3 पाय तोडले होते. एका पायावर बैलूबा होता. राजा परीक्षिती त्या गायीला विचारतो, गायी तू कोण आहे? तिनं सांगितलं, मी पृथ्वी माता आहे आणि माझ्या शेजारी जो बैलूबा आहे त्या बैलाचं नाव धर्म आहे. आणि धर्माला 4 पाय आहेत, सत्य, दया, तप आणि शौच. सत्य, दया, तप आणि शौच. नालायक वागणाऱ्यांनी धर्माचे 3 पाय तोडले, धर्म एकाच पायावर उभा आहे. आणि त्या बैलाला जो मारतोय त्याचं नाव कली आहे. आणि कलीमध्ये 4 गोष्टी राहणार नाहीत. एक, सत्य कलीत चालणार नाही. दान धर्म पाप केलं तरच करतील लोक. आऊतकरी माणूस कधी 1 लाख रुपये देणगी देऊ शकत नाही. आऊतकरी कधी देणार नाही. ज्यानं गरिबा लुटली तो फरशीवर नाव टाकण्यासाठी किती देऊ शकतो? आऊत हाकणारा नाही देऊ शकत. ज्याच्या मागून पडून माती घुसली तो काय देईल? तो नाही. ज्यानं माती लोकांची फाली तो किती देऊ शकतो? मग कलीतून 4 गोष्टी निघून जातील. एक, सत्य. संपलं सत्य. एक बहीण आहे, 2 भाऊ आहेत. बहिणीचा आईचा मुलगा, बहिणीचा मुली, 2 बहिणी, 2 भाऊ आहेत, 1 बहीण आहे. बहिणीचा बाप गेलाय दोघांचा. आई बहीण रडते, भावानं जमीन विकली, बहिणीनं धावा लावला. कचेरीच्या दारात बहिणीनं भावाच्या 3 हिश्यातले पैसे वाटून घेतले. त्या दिवशी जगातले नाते संपले.
कुणी कुणाला ओळायचं नाही, कुणी कुणाला ओळायचं नाही. संपला कार्यक्रम का? नातं पैशात गेलं. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. मरेपर्यंत ध्यानात ठेवा, फक्त पैसा सत्ता आणि मला माना. आणि कलीमध्ये काय होईल? सत्य निघून जाईल, दान निघून जाईल, सदाचार निघून जाईल. आणि सत्य पळालं का पाप घरात येईल, पापाची कलीची गाठ पडली का आले असे दिवस येतील. हा कली आहे, कळेला अजून एक महिन्यानं. हा टाकून प्यायला पाणी नाही महिन्यानं, टाकून प्यायला दारू मिळायला लागेल तेवढी. दारू काय खुपणं होईल पुढच्या महिन्यात. अल्पभूधारकाला 16 ग्राम, पिवळ्या कार्डावाल्याला खोकेच खोके. आणि दारिद्र्यशेचं कार्ड आहे का? घरातच पाड. पण टाकायचं काय? शेवटी आपणच आपला कलासा धरून ठेवायचा. जेव्हा लागल तेव्हा वापरायचा, त्याला इलाज नाही. तो आला पाहिजे ना, जर वरूनच नाही तर खाली कुठे येईल. काळ फार बदललाय महाराज. याला उत्तर आहे हरिपाठातलं प्रमाणे पा, आठवत आहे का तुम्हाला? नामासी विनमुख तो नर. काय सुंदर उत्तर आहे. आज कीर्तनाला बसलेले जेवढे माणसं आहेत महाराज, आत्ता कबूल व्हा. तुमच्यापैकी 50% लोक आज आईशी बोलत नाहीत. आत्ता आत्ता बोलत नाही. खोटं बोलाल तर काल्याच्या आत मराल. एवढे ध्यानात ठेवा. सांगा मला काय सांगा मला ऐकू दे. काय सांगा मला? तिनं काय पाप केलंय? तीन रंगाचं लुगडे निसली रात्री तर कालवर सकाळी गरम केलं, चप्पल तुटली तर फडक्यानं बांधली, चूक केली का आईनं? चूक केली का आईनं आयुष्यात? स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडणारी आईनं कधी विचार केलाय मुलाचा? मुलगा मोठा करण्यासाठी तिने स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं. काय चूक केली आईनं? चूक. रात्रीची भाजी सकाळी गरम करणारी आई सणाला खायला काही नव्हतं म्हणून आई आरशा पुढे उभी राहिली. बरं, आईच्या वेळेच्या पाण्याच्या दरात टपटपे खाली गेलेल्या आईनं आरशा पुढे पाहिलं, कान पुढे केलं. आईनं कानातलं काढलं. रात्री 8:30 आईनं सोनाराच्या काचेवर कानातलं मोडलं. महाराज, अरे काय चूक केली आईनं? चूक. काय चूक केली आईनं? एक ड्रेस होता तर रात्री मुलाचे कपडे काढले, आईनं दगडावर धुवायला काढले. आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचे कपडे ओले झाले. रडली आई. अरे तुम्हाला बोलायचं नाही आईशी तर बोलू नका. आई ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते. आई ओट्यावर बसते आणि मुलाच्या घराकडे पाहते महाराज. आणि आईच्या डोळ्या आईच्या गालावर खडकन खड्डा पडतो. आणि आई पाहते मुलगा नाही ना बोलत. आई म्हणती नाही का बोला ना, चुकीचं आहे ना, याला आई म्हणता.